मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 5 असे छोटे व्यवसाय बघणार आहोत जे तुम्हाला महिन्याला 50,000 ते 1,00,000 रुपये कमवून देतील। आणि समजा तुम्ही बऱ्याच दिवसांपासून कोणता व्यवसाय करावा याच्या शोधात असाल तर हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर नक्कीच तुम्ही एखादा व्यवसाय लवकरच चालू कराल। चला तर मग सुरू करूयात। मित्रांनो, पहिला व्यवसाय मी तुम्हाला एका गोष्टीच्या माध्यमातून सांगू इच्छितो ज्याचा अनुभव मला काही दिवसांपूर्वी आला। मी आणि माझी बायको आम्ही नेहमी संध्याकाळी एका टपरीवर चहा प्यायला जात असतो। दिवसभर काम केल्यानंतर संध्याकाळी टपरीवर एकत्र चहा प्यायची मजा वेगळीच असते। आम्ही चहावाल्याला 2 चहा द्यायला सांगितले। तो चहावाला नेहमी आम्हाला 5 ते 10 मिनिटात चहा द्यायचा, पण त्या दिवशी त्याने बराच उशीर केला। जेव्हा तो चहा घेऊन आला तेव्हा आम्ही त्याला उशीर होण्याचे कारण विचारले। चहावाला म्हणाला, काय सांगू साहेब, माझ्याकडे 2 मुलं कामाला होती, आता दोन्ही मुलं काम सोडून गेली, सगळा लोड माझ्यावर येतो, सगळं मलाच बघावं लागतं। पुढे तो म्हणाला, साहेब जर तुमच्या नजरेत कुणी काम करणारी मुलं असतील तर मला नक्की सांगा। मी त्याला म्हणालो, ठीक आहे, कुणी असेल तर नक्की सांगेल। सुरुवातीला मी एवढे लक्ष दिले नाही। मी विचार केला, हा पगार देऊन देऊन असा किती देणार आहे, पण तो चहाबरोबर बाकीच्या गोष्टी सुद्धा विकत होता, जसे की क्रीम रोल, केक, बिस्किट वगैरे वगैरे वगैरे। चहा पिऊन झाल्यानंतर मी त्याला विचारले, तुला कामासाठी किती मुलं पाहिजे? तो म्हणाला, 2 मुलं पाहिजे। नंतर मी त्याला विचारले, तू पगार किती देशील? मित्रांनो, त्याचे उत्तर ऐकून मी अक्षरशः उडालोच। तो म्हणाला, एका मुलाला मी 16,000 रुपये देऊ शकतो। मी विचार केला, आज जेव्हा एक तरुण त्याचे ग्रॅज्युएशन पूर्ण करतो तेव्हा त्याला सुरुवातीचा पगार 16,000 मिळतो, काही जणांना तर त्यापेक्षा सुद्धा कमी मिळतो, आणि हा चहावाला त्याच्या हाताखालच्या एका मुलाला 16,000 रुपये पगार देतोय। मी त्याला परत विचारले, तुझी महिन्याची कमाई किती होते? सुरुवातीला तर त्याने उडत उत्तर दिले, साहेब पोटापुरते निघतात पैसे। पण जेव्हा मी त्याला खोलात जाऊन विचारले तेव्हा तो म्हणाला, साहेब सगळा खर्च वजा करून 70 ते 80 हजार रुपये निघतात। मित्रांनो, आज मोठमोठी डिग्री घेतलेल्यांना सुद्धा महिन्याला 70 ते 80 हजार मिळत नाही, आणि हा फक्त चहा नाश्ता विकणारा महिन्याला एवढे पैसे कमवत होता। हाच आहे आपला पहिला व्यवसाय, चहा आणि नाश्त्याचा स्टॉल। आपल्या भारत देशामध्ये पाण्यानंतर सर्वात जास्त पिले जाणारे पेय आहे चहा। हा व्यवसाय करणे खूपच सोपे आहे। सुरुवातीला एखाद्या मोक्याच्या ठिकाणी तुम्हाला चहाचा ट्रक किंवा स्टॉल लावायचा आहे, आणि जसजसा तुमचा जम बसेल तेव्हा तुम्ही एखादे शॉप सुद्धा घेऊ शकता। सुरुवातीला मेनूमध्ये 1 किंवा 2 आयटम ठेवा, आणि नंतर जसा रेस्पॉन्स मिळेल तसे आयटम वाढवत राहा। या व्यवसायामध्ये तुम्ही महिन्याला 50 ते 60 हजार रुपये कमवू शकता। आता बघूया दुसरा व्यवसाय, मोबाईल आणि लॅपटॉप रिपेअर शॉप। आजचा काळ हा इंटरनेट आणि सोशल मीडियाचा आहे, त्यामुळे मोबाईल आणि लॅपटॉपची मागणी खूप वाढली आहे। आज 90% लोक सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत मोबाईलला चिकटलेले असतात, आणि जी काम करणारी लोक आहे ते सातत्याने लॅपटॉपवर असतात। ज्या वस्तूंचा जास्त वापर होतो त्या वस्तू खराब होण्याची शक्यता सुद्धा जास्त वाढते। मित्रांनो, विचार करा, समजा तुमच्या मोबाईलमध्ये अचानक काही प्रॉब्लेम झाला आणि तो बंद पडला, तर एक दिवस तरी तुम्ही मोबाईलशिवाय राहू शकता का? आजच्या जगातली ही वास्तवता आहे। एक वेळ लोकांना जेवण नसलं तरी चालेल, पण मोबाईल त्यांना सर्वात आधी पाहिजे। जर तुम्ही सर्व्हिस सेंटरवर गेला तर ते तुम्हाला 3 ते 4 दिवस थांबण्यासाठी सांगतात, कधी कधी 10 ते 15 दिवस सुद्धा सांगतात। अशामध्ये मोबाईल रिपेअर शॉप उघडून तुम्ही लोकांचा हा प्रॉब्लेम सोडवू शकता। एखाद्या चांगल्या इन्स्टिट्यूटमधून मोबाईल लॅपटॉप रिपेअरिंगचा कोर्स करून सुरुवातीला हा व्यवसाय तुम्ही घरूनच चालू करू शकता, किंवा एखाद्या चांगल्या लोकेशनवर छोटे शॉप सुद्धा घेऊ शकता जिथे लोकांची खूप जास्त वर्दळ असेल। आज लोकांना झटपट सगळ्या गोष्टी हव्या असतात। जेव्हा त्यांना दिसेल की सर्व्हिस सेंटरपेक्षा तुम्ही लवकर रिपेअर करून देत आहात, तर ते आनंदाने 4 पैसे जास्त द्यायला तयार होतील। सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो, ह्या व्यवसायामधून आपण नक्की किती कमवू शकतो? हा मुद्दा सुद्धा मला आलेल्या अनुभवावरून सांगतो। काही दिवसांपूर्वी माझ्या मोबाईलची स्क्रीन खराब झाली होती। वॉरंटी संपल्यामुळे सर्व्हिस सेंटरला जाण्याऐवजी मी एका मोबाईल रिपेअरच्या शॉपमध्ये गेलो। तो शॉपचा मालक माझा मित्रच निघाला। एका छोट्या शॉपमध्ये माझा मित्र आणि त्याच्या हाताखाली एक हेल्पर असे ते काम करत होते। मी त्याला विचारले, तुझी महिन्याला
ह्या व्यवसायातून किती कमाई होते? माझा मित्र म्हणाला, 50,000 ते 1,00,000 पर्यंत उत्पन्न मिळते. हे ऐकून मला आश्चर्याचा धक्का बसला. एका सॉफ्टवेअर इंजिनियरला सुद्धा सुरुवातीला एवढे पैसे मिळत नाही जेवढा माझा मित्र त्या छोट्याशा शॉपमधून कमवत होता. तिसरा व्यवसाय आहे वस्तू भाड्याने देणे. मित्रांनो, तुम्ही तुमच्या घरामध्ये बारीक निरीक्षण केले तर तुम्हाला अशा अनेक वस्तू सापडतील ज्या तुम्ही भाड्याने देऊ शकता. जसे की तुमची कार, बाईक, लॅपटॉप. तुम्ही पाहिलं असेल बरीच लोक आपला DSLR कॅमेरा सुद्धा भाड्याने देतात. अशा प्रकारे वस्तू भाड्याने देऊन तुम्ही एक साइड इन्कम निर्माण करू शकता. तुम्हाला वाटत असेल हा व्यवसाय करणे थोडे अवघड आहे, पण जर तुम्ही कधी मनाली, शिमला, गोवा या ठिकाणी फिरायला गेला असाल, तिथे तुम्ही पाहिलं असेल लोक आपली ॲक्टिवा, बुलेट, बाईक भाड्याने देऊन महिन्याला चांगले उत्पन्न मिळवतात. मी तर असे पण पाहिले आहे लग्नामध्ये लोक शेरवानी लेहंगा सुद्धा भाड्याने आणतात. सांगायचा मुद्दा, आपण जोपर्यंत करत नाही तोपर्यंत ते आपल्याला अवघड वाटते. आजकाल तर ओलासारख्या कंपनीने गाड्या भाड्याने देण्याची स्कीम काढली आहे, जिथे तुम्ही एक सिक्युरिटी फी देऊन बाईक किंवा कार महिन्याभरासाठी भाड्याने घेऊ शकता. जर तुमच्याकडे सुद्धा अशी एखादी बाईक किंवा कार असेल जिचा जास्त वापर होत नसेल, तर तुम्ही ओलासारख्या कंपनीमध्ये तिला भाड्याने देऊन चांगले उत्पन्न कमवू शकता. आता तुमचा प्रश्न असेल, समजा तुमची वस्तू कस्टमरने खराब केली तर काय? तर मित्रांनो, तुम्ही कस्टमरला जेव्हा भाड्याने वस्तू देता तेव्हा एक ॲग्रीमेंट करून घ्या. जर काही डॅमेज झाला तर त्याची भरपाई कस्टमरला द्यावी लागेल. सध्या हा नवीन व्यवसाय मार्केटमध्ये खूप जोर धरतोय, तुम्ही त्याचा फायदा करून घेऊ शकता. चौथा व्यवसाय आहे गिफ्ट हॅम्पर्स. मित्रांनो, सध्या गिफ्ट हॅम्पर्स हा व्यवसाय ट्रेंडिंगवर आहे. इंस्टाग्रामवर तर हा व्यवसाय धुमाकूळ घालतोय. तुम्ही सुद्धा इंस्टाग्राम, फेसबुकवर असे अनेक पेजेस पाहिले असतील जिथे ते आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे गिफ्ट हॅम्पर्स बनवून दाखवतात किंवा वेगवेगळे गिफ्ट्स छान प्रकारे डेकोरेट करून दाखवतात. हा व्यवसाय तुम्ही तुमच्या घरातूनच चालू करू शकता. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या व्यवसायामध्ये खूप चांगले मार्जिन मिळते. तुम्हीच बघा, एखाद्या गिफ्ट हॅम्परमध्ये किंवा एखाद्या बॉक्समध्ये तुम्ही जास्तीत जास्त काय ठेवता? परफ्यूम, गिफ्ट कार्ड, फोटो फ्रेम किंवा चॉकलेट. एक गिफ्ट हॅम्पर बनवायला जास्तीत जास्त खर्च येतो 1,000 किंवा 1,200 रुपये. नंतर तुम्ही ह्याच गिफ्ट हॅम्परला 1,500 ते 2,000 रुपयांमध्ये विकू शकता. सुरुवातीला तुम्ही घरातच छान प्रकारे 3 ते 4 गिफ्ट हॅम्पर्स बनवा. त्याचे वेगवेगळ्या अँगल्सने चांगले फोटोज काढा. नंतर इंस्टाग्राम, फेसबुकवर पेजेस बनवा आणि तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना फॉलो करायला सांगा. जसजसा तुमचा नेटवर्क वाढेल तुम्हाला ऑर्डर्स मिळायला सुरुवात होईल. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण हा व्यवसाय तुम्हाला घरी बसल्या बसल्या 1 ते 1.5 लाख रुपये कमवून देऊ शकतो. पाचवा आहे रिसेलिंग. मित्रांनो, रिसेलिंग ह्या व्यवसायाने कोरोनापासून प्रचंड जोर धरला आहे. कोरोनामुळे लोकांना वस्तू ऑनलाईन घ्यायची सवय लागली आहे. ह्या व्यवसायाची खासियत ही आहे की हा व्यवसाय तुम्ही कोणत्याही भांडवलाशिवाय चालू करू शकता आणि चांगल्या प्रकारे महिन्याला उत्पन्न कमवू शकता. ह्या व्यवसायामध्ये तुम्हाला एक चांगला होलसेलर शोधायचा आहे, त्याच्या प्रोडक्ट्सची मार्केटिंग करायची आहे आणि ते प्रोडक्ट्स तुमच्या कस्टमरपर्यंत पोहोचवायचे आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या सोशल मीडिया हँडल्स जसे की फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲपवर प्रोफाईल बनवायची आहे. तुमचा स्वतःचा एक ब्रँड बनवायचा आहे. त्या प्रोफाईलवर तुमच्या होलसेलरच्या प्रोडक्टचे फोटो अपलोड करायचे आहे आणि जेव्हा हे प्रोफाईल्स तयार होतील तेव्हा ते तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना शेअर करायचे आहे. जेव्हा तुम्हाला एखादी ऑर्डर येईल तेव्हा तुम्हाला ती ऑर्डर तुमच्या होलसेलरला पाठवायची आहे. मग तो होलसेलर ती ऑर्डर डायरेक्ट तुमच्या कस्टमरपर्यंत पोहोचवतो. ह्याचे एक उदाहरण बघूया. समजा सोहम नावाचा एक रिसेलर आहे, त्याने व्हीमार्ट नावाच्या एका होलसेलर बरोबर टायअप केला आहे. सोहमने व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्रामवर पेजेस बनवून ठेवले आहेत. आता तिथून त्याला एका टी शर्टची ऑर्डर येते. आता समजा होलसेलरकडे या टी शर्टची किंमत आहे 500 रुपये. सोहम त्याच्यामध्ये आपले 200 रुपयांचे कमिशन ॲड करून कस्टमरला 700 रुपये सांगतो. आता सोहम व्हीमार्टला कस्टमरचा ॲड्रेस आणि बाकी सगळी माहिती पाठवतो. जसे व्हीमार्टला कस्टमरकडून 700 रुपये मिळतात ते आपले 500 रुपये ठेवून घेतात आणि सोहमला त्याचे 200 रुपये कमिशन देतात. मित्रांनो, तुम्हाला ऑनलाईन
असे अनेक होलसेलर मिळतील ज्यांच्या मार्फत तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता। सुरुवातीला ह्या व्यवसायामधून तुम्ही 10 ते 20 हजार कमाई करू शकता। जसजसे तुमचे कस्टमर्स वाढतील तुम्ही यामधून महिन्याला 50,000 आरामशीर कमवू शकता। मित्रांनो, हे होते ते 5 व्यवसाय जे सध्या ट्रेंडिंग मध्ये चालू आहेत। इथपर्यंत व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। आपल्या शहानपण चॅनलच्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाउंटची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, नक्की फॉलो करा। थँक्स फॉर वॉचिंग। स्टे ब्लेस्ड।